जेव्हा आला इथे गणपती बाप्पाचा फोटो दाखवला, माझी सिल्वर प्ले बटन दाखवला, माझा सिल्वर प्ले बटन दाखवलाय, असू नको सांग, माझा सिल्वर प्ले बटन दाखवलंय, इथे आलाय गणपती बाप्पा दाखवलेत, आणि काय बोलतो हा वेलकम टू माय ब्लॉग। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत विरारमध्ये, आणि सर्वात पहिले आपल्या नवीन सबस्क्रायबर्सचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आणि ब्लॉगला सुरुवात करायच्या अगोदर मी थोडक्यात माझं इंट्रो देतो तुम्हाला। मी मंदार आंबोकर आहे आणि मी मीरा रोडला राहतो, आणि माझी आई आहे, माझ्या दोन बहिणी आहेत, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि ते लोक सायनला असतात, मोठी दीदी, आणि जिजू आहेत, छोटा बाबू आहे दीदीला, म्हणजेच माझा भाचा अयान। सो तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघालच, आणि आज आपण आलो आहोत मित्रांनो अशा एका व्यक्तीला भेटायला जी म्हणजे लिटरली आपल्यासारखीच आहे, पण भरपूर मेहनती आहे, आणि मी भेटवणारच आहे तुम्हाला, जास्त सस्पेन्स ठेवणार नाही, सस्पेन्स ठेवून उपयोगच नाही आहे। ऑलरेडी थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल मी कुठे आलो आहे ते। सो आय एम व्हेरी एक्सायटेड, मी भरपूर एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी, आणि मी स्पेशल गिफ्ट घेऊन आलो आहे त्यांच्यासाठी। तर ते का घेऊन आलो आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत, तुम्ही माझ्या मागे बघताय, हे आपलं घर नसून हे आहे युट्यूबर स्ट्रॉंग संजोग नवले यांचं घर आहे। तर हा आता आपण आलो आहोत दादाच्या घरी, दादाला भेटायला। मी दादाचा भरपूर मोठा फॅन आहे, तर याच्यासाठी की इथपर्यंत पोहोचलाय त्याचं कारण म्हणजे त्याची आई जी सर्वांची लाडकी आहे, तुम्ही युट्यूबवर बघतात, दादाची जी जोडीदार आहे जी त्याला इथपर्यंत घेऊन आली ती म्हणजे दादाची आई। तर आपण आईपासूनच सुरुवात करूया। तर हे आहे संजोग दादाची आई। छान वाटलेलं आहे का? छान वाटलं, आणि तुम्ही पण आता इथपर्यंत आला तर आम्हाला पण छान वाटतं असं मला वाटतं की माझा मुलगा आणि मुलगीच आले घरी, मी पण एकदम खुश झाली। मी भरपूर म्हणजे 6 वाजल्यापासून वाट बघते, संजोगने सांगितलं मला की आई दोघं पण भाऊ बहीण येणार आहे, आणि तो म्हणजे मोठा आर्टिस्ट आहे ना, आर्टिस्ट आहे मोठा, हा म्हणजे चित्र असं काढतो, पण ती लोक येणार आहे। मी 6 वाजल्यापासून त्यांची वाट बघितली, पण आता आले मी भरपूर, मला एकदम आनंद झाला दोघांना बघून, त्यांनी भाऊ बहीण आले दोघं जण, मला एकदम छान वाटलं। सो हा, आणि मागच्या वेळेस पण मी म्हटलं होतं, एक 2 वीकच्या अगोदर मी म्हटलं होतं की दादा मी येतोय म्हणून, पण काय कारण असतं परत तो प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागला। देन आज म्हटलं, काल म्हटलं की भाई आज तर आपल्याला जायचंच आहे आणि दादाला भेटायचं आहे, कारण बहुतेक भरपूर लोक येऊन गेलेले आहेत दादाला भेटून गेले आहेत। मी म्हटलं यार आपला चान्स कधी येणार आपला चान्स। तर फायनली मित्रांनो, आपण तुम्ही बघताय स्ट्रॉंग संजोगची आई जी सतत दादा मार खात असतो व्हिडिओ मध्ये, बट ते प्रेम आहे ऍक्च्युअल मध्ये, आणि कॉमेडी असते ती, आणि बस आय एम व्हेरी हॅपी आईला बघून एकदम। आणि मित्रांनो, आईची जी एनर्जी आहे ना ती स्टनिंग लेवल आहे, म्हणजे काय त्याच्यात विषयच नाही त्यांचे व्हिडिओ। आणि मेन म्हणजे दादा इथपर्यंत येण्याचं कारण म्हणजे दादाचा एक व्हिडिओ होता, तो देखील आई बरोबर होता, सुरुवातीचा पहिला व्हिडिओ जो दादा टिकटॉकवर होता, तेव्हा टिकटॉक भरपूर होत, त्या व्हिडिओवर दादा किती, आणि आपला दादा बघायचे स्ट्रॉंग संजोग। नमस्कार, आपली सुरुवात आहे इथून गणपती बाप्पा पासून, आणि आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालं, आणि मंदार भाऊ माझ्या खूप पहिल्यापासून कॉन्टॅक्ट मध्ये, पण मंदार भाऊचा आत्ता मुहूर्त निघाला इथे यायचा, आणि मंदार भाऊ मला वाटतं आम्ही 6 वाजल्यापासून वाट बघतोय मंदार भाऊ बोललेला अरे दादा मी येते, तर मला असं वाटलं की आमच्याकडून काही कमी नाही पडलं पाहिजे म्हणून आम्ही 6 वाजेपर्यंत वाट बघतोय। आई बोलली मंदार भाऊ आणि त्यांची बहीण येणार आहे, तर त्यांना जेवण पाठवायचंय आपल्याला। मंदार भाऊ बोलतो नको मला मिसळपावच पाहिजे, आता मिसळपावन देणार बा, जेवायच्या काय मला मिसळपाव देणार का आम्ही याला। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा, आणि मंदार भाऊ आलाय आणि त्यांनी एक कायदेशीर स्केच आमचा बनवलाय, आता तो स्केच पण तुम्ही मंदार भाऊ थोड्या वेळाने दाखवेल, आताच आलाय, फक्त विश्रांती घ्या काय मंदार भाऊ। नक्कीच, आणि म्हणजे तो मी बोलत होतो तो व्हिडिओ म्हणजे टिकटॉक वरचा व्हिडिओ, तो पण दादाने आईचा मार खाऊन तो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये एक दिसत होतं। तर टिकटॉक पासून मी दादाला फॉलो करतोय, आणि तेव्हापासून दादा आणि मी एकमेकांशी संपर्कात आहोत। सो त्या व्हिडिओला मित्रांनो केवढे व्ह्यू आले दादा तुम्हाला सांगेल।
ऍक्च्युली तो व्हिडिओ आम्ही बनवला होता आई आणि मी. माझा ऍक्च्युली टिकटॉक वर एक व्हिडिओ व्हायरल झालेला जोकरचा ट्रेंड होता त्यावेळेला. जोकरचा म्हणजे मला वाटतं जोकरला टक्कर दिली तर तो जोकर असा तोंड बनवतो आहे ना आणि पब्लिक घाबरते. तसंच मी आईला प्रतिभाला असं घाबरवत होतो जोकरचं तोंड करून आणि तेवढ्यात आई येते आणि माझ्या कानाखाली मारते. तो व्हिडिओ माझ्या टॉक मध्ये एकदम कायदेशीर एवढा व्हायरल झाला की फेसबुकला मला स्वतःहून कोणीतरी पाठवला म्हणजे मला व्हॉट्सअपवर आला अरे तुझा व्हिडिओ बघ फेसबुकवरती व्हायरल झाला. तेव्हा मला कळलं की अरे खरंच आपला व्हिडिओ व्हायरल झालाय आणि मंदार भाऊ माझा तेव्हापासून कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि थँक्यू असे सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि मंदार भाऊ आहे ना असा दिसतोय छोटा पण भाई तो एवढा माहिती आहे एवढा कायदेशीर स्केच बनवतो मंदार भाऊ. त्यांनी फक्त मला आहे ना मला वाटतं तो स्केच बनवत होता तेव्हा त्याने वाटतं डोळे फक्त आईचे आणि माझे दाखवले आणि मी तेव्हाच भीर झालो मेलो भाई यांनी आमचा स्केच बनवलाय कायदेशीर खूप छान वाटलं मला. आणि मंदार भाऊची हा इथे आलाय तर मला ह्याचा एक स्वभाव नाही आवडलाय खरंच मनापासून सांगते नाही आवडला ह्याचा स्वभाव. कारण की हा जेव्हा आला इथे गणपती बाप्पाचा फोटो दाखवला माझी सिल्वर प्ले बटन दाखवला माझा सिल्वर प्ले बटन दाखवलंय असू नको सांग माझा सिल्वर प्ले बटन दाखवलंय इथे आलाय गणपती बाप्पा दाखवलेत आणि काय बोलतो हा आमचं घर नसून हे स्ट्रॉंग संजोगचं घर आहे. मग तू आला कशाला घर आपलं आपलं सगळ्यांचं तर नेक्स्ट टाइम असं बोलू नको भाऊ की आमचं घर नाही आपलं घर आहे. तर बघा मित्रांनो हे आपलं घर आहे आपलं समजून दादा बोलतोय सो भरपूर आवडलं मला. आणि थोडा इथे आलो थोडा मला चहा पाणी करू दे गडबड नको चहा पाणी करू दे पहिला कायदेशीर नंतर आपण बोलू तर विश्रांती घ्या. बोललं असतं ना की बहीण नाही खात नॉनव्हेज बनवलं असतं तर मित्रांनो आईने आपल्या इथे आमच्यासाठी बघा इथे काय काय आणलंय चिकन ब्रेड रोल ना चिकन ब्रेड रोल बनवलंय. छोटा बच्चा तू छोटा बच्चा दादासाठी गिफ्ट आणलेलं आहे सो तुमच्यापैकी भरपूर लोकांना माहिती आहे नसेल माहिती तर आता तुम्हाला दाखवतो. आणि इथपर्यंत येईपर्यंत पण केवढा कालावधी लागला ते दादा तुम्हाला सांगेल ती स्टोरी पण भरपूर मोठी आहे. मी थोडक्यात सांगतो म्हणजे दादा आता युट्यूबर आहे सो दादाचे 100K झाल्यावर मी दादाला विचार केला होता की देणार आहे म्हणून पण ते एवढं लांबत गेलं की ते दादाच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तर आता हा तर आता आपण रिव्हील करूया तर सही यार. तर मित्रांनो हेच ते कारण आहे आणि मी जसं मगाशी म्हटलं की दादाला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी जो महत्वाचा हात आहे तो म्हणजे आपली आई. आणि लिटरली मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर म्हणजे व्हिडिओच्या व्यतिरिक्त पण आई तशीच आहे स्वभावाने पण हो छान वाटला छान एकदम मस्त एकदम चेहरा विरा माझा छान छान लेखा. आपण एक आपली फॅमिली आहे ते लोक आपल्याला फॅमिली समजतात पण डेफिनेटली आपण पण समजायलाच पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी मी स्वतः हॅपी आहे माझ्याकडून एवढा उत्तम प्रकारे स्केच झाला. तुला कसं वाटलं आहे एक नंबर. आणि मला असं वाटतं की मी स्वतःहून असा एक व्हिडिओ बनवू या गोष्टीवरती अरे सेफ्टी जे मिशी अरे यार खूप छान खूप छान एक नंबर एकदम मस्त अशीच याला असंच आशीर्वाद द्या आणि असंच हा पुढे जाऊ द्या मस्त मस्त छान 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 ना सो असंच करून बाबा देवा गणपती बाप्पा असंच मुलाला आशीर्वाद दे आणि पुढे हा जाऊ दे आणि पुढे मोठा अजून याच्यापेक्षा मोठा होऊ दे त्याला असा आशीर्वाद द्या का त्याची काय बिमारी असेल तर गणपती बाप्पा पायाखाली घे आपला स्वामी समर्थ बघा किती छान एक आणले आणि असंच त्याला आशीर्वाद द्या. आणि मित्रांनो खरंच हा एक आर्टिस्ट आहे ठीक आहे ना एवढा कायदेशीर उत्तम प्रकारे आणि आपलं स्केच बनवलं माझ्याकडून फोटो मागवला होता मला वाटतं तो फोटो पण मी इंस्टाग्रामवर दिला होता त्या व्हॉट्सअप नंबरवर पण नव्हता दिला आणि मला वाटलं नव्हतं हा भाई एवढा कायदेशीर स्केच आणि मला हा कट जो आहे तो कट टू कट काढलेला आहे पहिला मी ठेवायचा आहे. तर आपला वेदांत भाऊ जेव्हा मोठा होईल तेव्हा तो बघेल आणि खरंच मंदार भाऊला तेव्हा आठवण काढायला मंदार भाऊनी इथे स्वतःचं नाव पण टाकलंय मंदार करून आणि स्केच आणि बनवले
कायदेशीर आहे आपण, पण मी ही स्केच मी इथेच अशीच लावणार आहे, अशीच लावणार कट्टूकट एकदम. थँक्यू सो मच. एकदम कट्टूकट आपल्या सिल्वर प्ले बटनच्या एकदम बाजूला, कारण 1,00,000 सबस्क्रायबर जेव्हा माझे झाले ना तेव्हा त्यांनी हा स्केच बनवला होता, बरोबर ना. 1,00,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा हा स्केच बनवला होता माझा, पण योग असा 2,12,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा योग आला आमचा भेटायचा, आणि हा पप्पांना मी सांगणार आहे, पप्पा हा बघा हा स्केच कसा बनवला इथे कट्टूकट ना, हा इथे शोभेल आपल्याला पप्पा तर एकदम कायदेशीर बरोबर. आणि परफेक्ट जागा असं पण नाही की 19-20 आहे, बघा एकदम परफेक्ट कट्टूकट सही एकदम परफेक्ट एकदम जागेवरती मस्त खूप छान स्केच बनवलाय आणि खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तुला रेका, माझा पण आशीर्वाद आहे, तुझा आशीर्वाद पुढे रेका, काय टेन्शन घ्यायचं घेऊ नको, टेन्शन घ्यायचं काय नाही, बिंडास राहायचा ना, बिंडास व्हिडिओ बनवायचा, स्केच बनवले म्हणून आम्ही ह्याच्या मागे नाही, ठीक आहे ना, स्केच बनवली नसते असंच भेटायला आला असं तरी पण आम्ही ह्याच्या मागे, कारण हा खूप माहिती आहे, त्याच्या पहिल्यापासून ब्लॉग बघतो आणि बिचारा एकटाच ब्लॉग बनवायचा, आपला पुढे बाजारात जायचा, हे करायचं हे करायचं, त्याची आई असते घरामध्ये कामाला, ते पण कामाला जातात आणि कामावरून घरी येतात, तर आईला त्रास नको म्हणून मंदार भाऊ बघा कांदे बटाटे पण कधीतरी घ्यायला जायचा, कधी मला त्याचा आजाराचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा तब्येत डाऊन असेल तरी पण तो व्हिडिओ बनवायचा काय सोडायचा नाही, का कारण की प्रत्येकाला वाटतं की व्हिडिओ बनवून आपल्या घरात थोडीशी तरी छोटी इन्कम आली पाहिजे, आणि मंदार भाऊचा पण खूप खर्च आहे जसं बघायला गेलं तर, त्यांनी तुम्हाला माहितीच आहे मंदार भाऊ एक थोडासा आजारी आहे तरी पण त्या आजारातून तो व्हिडिओ बनवतो ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि प्रत्येकाला असं वाटतं की अरे यार आपल्या पण घरी थोडीशी इन्कम आली पाहिजे, कारण त्याच्या औषधालाच महिन्याला 10,000-1,000 रुपये जातात, आमची 2-3,000 कुठला औषध दवाखान्यात जायचं असेल 500-1,000 रुपये खर्च करायला आमची तरकते काही, तर 10,000 रुपये महिन्याला यायला लागतात त्या औषधासाठी, आणि खरंच तुम्ही याला सपोर्ट करा, मी तर पैशाची गोष्ट नाही करत आहे, फक्त याचे तुम्ही व्हिडिओ जरी बघितलं तरी याला खूप सपोर्ट मिळेल, माझा तर फुल सपोर्ट आहे याला, आणि आजारी आहे म्हणून नाही तर हा आर्टिस्ट आहे, आणि आर्टिस्ट लोकांना पहिला सपोर्ट करायचा, बरोबर आहे, त्याच्या अंगात कला असते ना तोच पुढे जातो, आणि तो कधी त्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडत, जसे माझे पप्पा इलेक्ट्रिशियन आहेत, आज पण एवढं वय झालंय तरी पण स्क्रूड्रायव्हर फिरवतात बाहेर जातात हात कापतो, पण काय आर्टिस्ट आहे त्यांची आवड आहे म्हणून ते करतात, मंदार भाऊ पण एक ऍज अ आर्टिस्ट म्हणून खूप छान स्केच केले आणि मला खूप आवडलं आणि आईला पण खूप आवडली स्केच, छान एकदम मस्त केलं, तर मंदार भाऊला एकदम कायदेशीर धन्यवाद बोलतो मी असा खाली वाकून, नाही नाही दादा नाही 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 मला खूप आवडले ड्रॉइंग खूप म्हणजे खूप, थँक्यू थँक्यू इथेच लावणार आईने बरोबर ओळखला म्हणजे आता जसं मी व्हिडिओ हा दाखवतो ना काय काय जण खूप शायनिंग मारतात टेबल वरती स्वतः स्केच बीच ठेवतात, पण मंदार भाऊने आज तो माझा दिवस आणलाय की मी पण असं शायनिंग मारून व्हिडिओ बनवणार आणि इथून स्टार्ट करणार व्हिडिओ, काय बोलते बरोबर ना, कायदेशीर मंदारभाऊने मला पण शायनिंग मारायला भाग पाडलाय शेवटी, कारण की जेव्हा युट्यूबर असतात अशा खुर्चीवर बसतात आणि पाठी त्यांचे स्केच सिल्वर प्ले गोल्डन प्ले हे प्ले बरोबर की नाही, पण अशी स्केच असते का त्यांच्या मागे, पण मला खूप छान वाटलं की एक आजारी पेशंट आहे आजारी पेशंट आणि त्यांनी खूप टायमात टाइम काढून हा स्केच बनवलाय, जेवढी मला खुशी तेवढी पण झाली नसती ज्यांनी कोणी एक आर्टिस्टनी बनवली असती, पण वेळात वेळ काढून खूप टाइम लागते स्केच करायला बरोबर ना, टाइम लागतो खूप असं लगेच होत नाही 1-2 तासामध्ये, तर खूप खूप धन्यवाद मंदार भाऊ थँक्यू व्हेरी मच, काही छान वाटतंय मी काय मग बोल मी छान वाटतोय कट कसं वाटलं आता कट आई छान वाटत बोलवलं मी बघायला आणि आईची तारीफ पण आई छान वाटते ना बोल मी छान वाटत बोल मी जळते जळते खूप छान आहे ओके वहिनी बोला असं माझा काने स्केच काढ माझा काने स्केच त्या टायमाला मला वाटतं वहिनी नव्हते टिकटॉकच्या टायमाला प्रतिभा बोलले मी प्रतिभा ओळख झाली टिकटॉकला, पण जेव्हा मंदार भाऊनी माझ्याकडून स्केच मागितला ना तेव्हा मंदार भाऊच्या तोंडावर डायरेक्ट आला की आईचा आणि तुझा स्केच बनवायचा आहे मला फोटो दे, विचार केला असता पण त्यांनी वेदांचा पण काढला बरोबर की नाही वेदांचा पण काढला असता, पण त्यावेळेला आपल्या दोघांचा हिसाब होता आपल्या दोघांचा हिसा नव्हता साय बेटा हे बघा मित्रांनो दादाच्या प्रत्येक व्हिडिओची एकदम कायदेशीर सुरुवात हा दादाचा एकदम फेमस डायलॉग आहे,
आणि आपल्या प्रतिभा वहिनींचा एक डायलॉग आहे असंच पाहिजे, पण मी थोडासा वेगळा बोललो, बट त्यांचा जो डायलॉग आहे ना तो पूर्ण व्हिडिओला शान आणतो. तर दादाचा जो व्हिडिओचा प्रत्येक व्हिडिओचा जो बॅकग्राऊंड असतो ना आपल्या बाप्पापासून असतो. तर मित्रांनो, मम्मी पण बोलते आईशी फोनवर. नमस्कार. मम्मी पण आईची आणि संजोग दादाची फॅन आहे भरपूर. हो, बरे बरे. छोटा बाबू झोपलाय. हो, बराय बराय. पण मंदारने एवढे फोटो छान बनवलेत ना आमच्या दोघांचे, पण मस्त एकदम. आता आम्ही त्या भिंतीलाच लावून ठेवणार आहे. छान बनवलं, छान आम्हाला आवडलं. मित्रांनो, आता मी बॅग लावले म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. आता मी आपण इकडून राजा घेतोय संजोग दादाकडून, आणि बरीचशी माहिती मी दादाकडून घेतली. ऍज अ युट्यूबर म्हणून आपल्याला थोडस काही क्वेश्चन असतात ते दादाकडून मी त्याचे आन्सर्स घेतले. सो ते पण थोडस सॉर्ट आउट झालं मला जे काय होतं ते माझ्या डोक्यामध्ये. देन भरपूर भारी वाटलं. आणि दादाला भेटायचं होतं. अजय देवगन सारखा फेस दिसतो की नाही मित्रांनो? एकदम अजय देवगन. सो तेच इच्छा देणे आईला खास करून भेटायची इच्छा होती मला. सो मी म्हटलं की तुम्हाला त्या व्हिडिओ मार्फत ही जोडी जी आहे ती एकदम कायदेशीर व्हायरल झालेली आहे. सो तेव्हापासून मग आपण पण फॅन झालो. सो त्याच्यामुळेच भेटायला आलो आणि खूप छान वाटलं भेटून. आणि मुळात ही फॅमिली जी आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसते सेम तशीच आहे. त्यामध्ये काही फरक नाही आणि आईचा स्वभाव मात्र. तर आता आपण निघतोय इथून आणि ताई पण आलेली सोबत. आणि हा बघा आपला वेदू भाऊ. छोटी पच्ची हो क्या? छोटी पच्ची हो. तर आता आपल्या छोट्या बच्चीला पण आपण बाय बाय करूया. तर चला मित्रांनो निघूया आपण. आणि दादा थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला एवढा. थँक्यू नको बोलू दादा. दादा आहे ना मोठा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो एक व्हिडिओला लाईक द्या. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा.